नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन 3/2019 मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीज याच्यासाठीची जी CBT बाकी होती त्याचे शेड्यूल त्यांनी 15/12/2020 तयार केले आहे. आणि परीक्षा कधी होणार आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी कधी होणार आहे, शिफ्टनुसार सर्व टाइमटेबल त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये दिली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीजसाठीची CBT हे 15/12/2020 ते 18/12/2020 ह्या 4 दिवसांमध्ये 2 शिफ्टमध्ये राहणार आहेत. शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 9:30. शिफ्ट वाईज टाइमटेबलमध्ये 15 डिसेंबर 2020 शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 याच्यासाठी कॅटेगरी नंबर 2, कॅटेगरी नंबर 1 ज्युनियर स्टेनोग्राफर इंग्रजी आणि हिंदी यांच्यासाठी वेगळी शिफ्ट, 16 तारखेला शिफ्ट 1 याच्यासाठी कॅटेगरी नंबर 4 स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर, कॅटेगरी नंबर 5 शेफ लॉ असिस्टंट, त्याच्यानंतर कॅटेगरी नंबर 8 आणि 9 हेड कुक अँड कुक, असे वेगवेगळे शिफ्टनुसार वेगवेगळे तारखेला त्यांचे पेपर आहे. तसेच 16, 17 आणि 18 ह्या 3 तारखांना वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळे पेपर हे कंडक्ट केले जाणार आहेत, ते तुम्ही पाहून घ्यावे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे हे सर्व COVID-19 इन्स्ट्रक्शननुसार आणि गाईडलाईननुसार पेपर ते कंडक्ट करणार आहे. त्याच्यानंतर 5 तारखेपासून म्हणजे आजपासूनच एक्झामसाठी डेट, शिफ्ट, इंटिमेशन, मॉक टेस्ट हे सर्व ते ऑनलाईन RRBच्या वेबसाईटवर अवेलेबल करून देणार आहेत, तेथून तुम्ही पाहू शकतात. दिलेली माहिती चांगली वाटली असेल तर इतर तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा.